एसटी महामंडळात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस तिच्या सुविधांपेक्षा अपघातांमुळे जास्त चर्चेत आहे. 4.5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये शिवशाही बस सेवेत आल्यापासून होत असलेल्या अपघातांचं सत्र थांबलेलं नाहीये. गेल्या वर्षभरात शिवशाहीचे 131 अपघात झाले असून 5 जणांचा मृत्यू झालाय तर 126 जण जखमी झालेत. या अपघातांमध्ये एसटी महामंडळाच्या मालकीच्या शिवशाही बसचे अपघातच अधिक आहेत. एसटी महामंडळाने जून 2017 मध्ये शिवशाही या वातानुकूलित बस दाखल केल्या. यात स्वमालकीच्या आणि भाडे तत्वावरील बसचा समावेश होता. प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथम अपघातांनीच गालबोट लावलं. April 2018 ते March 2019 मध्ये शिवशाहीचे सुमारे 221 अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या 240 होती. अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसलेला नाहीये. सध्या एसटीच्या ताफ्यात मालकीच्या 900 आणि भाडे तत्वावरील 400 बस आहेत. राज्यात April 2020 ते March 2021 मध्ये शिवशाहीचे 124 अपघात झाले. यात 117 अपघात एसटीच्या मालकीच्या बसचे तर भाडे तत्वावरील बसचे 7 अपघात झालेत. यामध्ये 119 जण जखमी झालेत तर 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. April 2021 ते June 2021 पर्यंत 7 अपघात झालेत. यामध्येही एसटीच्या शिवशाहीचे 4 आणि भाडे तत्वावरील 3 बसचे अपघात असून 7 जण जखमी झाले. यातील 53 अपघात हे किरकोळ आहेत. 1,00,000 किलोमीटर मागे 0.16 एवढे अपघाताचं प्रमाण असून अपघात कमी होत असल्याचं सांगितलंय. स्वतःच्या मालकीच्या शिवशाही बस गाड्यांवर एसटीचे चालक तर भाडे तत्वावरील वाहनांवर त्याच कंपनीकडून कंत्राटी चालक नेमण्यात येतात. वेगाने वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे इत्यादी प्रकारे अपघात झाल्याची नोंद सुरुवातीपासूनच होते. शिवशाही चालवताना एसटीच्या चालकांना सुरुवातीपासूनच समस्या येत होती. त्यामुळे चालकांच्या प्रशिक्षणाबाबतच मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे महामंडळाने या बसच्या चालकांना सेवेत आल्यापासून प्रशिक्षण देण्याचं कामही टप्प्याटप्प्यात सुरू केलंय. हे प्रशिक्षण सुरूच असतं असं सांगण्यात आलंय. भाडे तत्वावरील शिवशाही बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी परतीच्या प्रवासात नवीन चालक देण्याची सूचनाही केल्याने त्यावर चालक दिले गेले आहेत. करोना काळात एसटीच्या शिवशाही कमी प्रमाणात धावल्या. गेल्या वर्षी आणि यंदाच्या वर्षात टाळेबंदी शिथिल झाली तरीही प्रवासी कमी असल्याने एसटी महामंडळाने स्वमालकीच्या शिवशाही बस चालवण्यावरच भर दिला गेलाय.